ഭൂമി കന്നാര. पप्पा मला जरा बोलायचं. ऐका, तेच म्हणलं, मगापासून तू काही बोलत ना. बोल बोल, काय बोलायचं? मी मुंबईला जायचा निर्णय घेतो. नाही जमायचं. मध्येच काय मुंबईचं लावलंय? पण हरकत काय, मी मुंबईला गेलो होतो. हरकत म्हणजे हरकत काही नाही. अरे पण आता समधी कामं इथली तू करणार असं ठरलंय ना. मग तूच गेला तर कामं कोण करणार? आणि हे असं अचानक मध्येच काय मुंबईचं लावलंय? काय माझ्या मागे लागलेले प्रॉब्लेम इकडचे संपले की मी तर फॉरेनला जाणारच. मग काय, कामाची सवय मोडू नये, तिकडे गेल्यावर मला एक्सपिरियन्सही थोडा मिळेल. म्हणून मला वाटलं मी एक मुंबईची कंपनी जॉईन करतो. इकडे गॅप पडली तर फॉरेनला जॉब मिळायला थोडं कठीण जाईल. नाही, ते समज बरोबर आहे तुझं, पण मग आपल्या कारखान्याचं काय? डोंट वरी, ते तर मी येऊन जाऊन करत जाईन. केवढी दगदग होईल तुझी? आणि त्यामध्ये तुझ्या तब्येतीची काही हेळसांड झाली म्हणजे? एवढा प्रवास करताना उगाच काहीतरी होऊन बसायचं. त्यापेक्षा नकोच ती मुंबई. नाही, कसं आहे आणि ते तू काय म्हणला, एक्सपिरियन्स का काय, ते इथे काम करताना बी वाढेलच की तुझा? नाही हो पप्पा, ह्या एक्सपिरियन्सला काही व्हॅल्यू नाही. नाही म्हणजे काय, असं अचानक तू डोक्यात फुल घेऊन बसलाय? तुला कुणी काही बोललंय का? नाही हो, माझं मीच ठरवलं आणि मी जाणार. तुमची इच्छा आहे का की मी फॉरेनला जाऊ नये म्हणून? जर असं असेल तर तुम्हीच मला सांगा, म्हणजे मी. नाही, तसं काही नाहीये. म्हणजे आता तुला एवढं जावं वाटतंय तर आम्ही कसं अडवणार ना तुला? आणि मी माझ्यासोबत लक्ष्मीलाही घेऊन जातो. ती माझ्या तब्येतीची काळजी घेईल आणि स्वतःचं एज्युकेशनही पूर्ण करेल. समजावते त्याला. हे कुठलं नवीन भूत शिरलं यांच्या डोक्यात? ते सुद्धा मला मुंबईला घेऊन जायचं. मला थांबवण्याचा का प्रयत्न करतायत? नक्की थांब म्हणून बोलत नाहीयेत. फोनवर जो तो माणूस बोलत होता ते खरं तर नाहीये ना? कोण, मला काहीच कळत नाहीये, काय चाललंय? हर्षवर्धन, आई, मी माझा निर्णय बदलणार नाही. मी मुंबईला जातोय. कोण म्हणते मी तुला समजवायला आले? मग तू इथे कशाला आलीस? तू जो निर्णय घेतलायस ना, तो अगदी बरोबर घेतलायस. तू इथे नको थांबूस. तू जा, तू मुंबईलाच जा. का म्हणजे? अरे काय आहे इथे, फक्त वादावादी आणि कटकटी. काय तर आज हॅनियाचा बाण तोडला तर उद्या काय तर हॅनियाच्या शेतात गुरं सोडली. प्रगती अशी नाहीच. आणि तुझी इच्छा आहे ना बाहेर जायची, मग जा की तू मुंबईला. इथे राहू नकोस तू.
आई पण तू हे सगळं पप्पांना का नाही समजवतेस? का त्यांना मी बाहेर जायला नकोय? का मला आवडवत आहेत ते? असं तर नाहीये ना की पप्पांनीच मला या केसमध्ये अडकवलंय? काय विचारतोय आई? काय मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हर्षवर्धन मुंबईला जायला निघालाय. जी म्हणजे असं मध्येच कसं काय म्हणला काही कळना. असं कसं अचानक जायचं म्हणतोय? नक्कीच कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असणार आहे. हा म्हणजे भूषणनं तर सांगितलं नसल ना? नाही नाही कोणाही सांगायचं. त्याला चांगलं समजवलंय मी आता. मग कोण असेल सांगणार? मला बी तेच कळना झालं. आजच्या वेळेला अचानक हर्षवर्धन बोलला नोकरीसाठी मी मुंबईला जाणार आहे म्हणून. आणि त्या लक्ष्मीला संघ घेऊन जातो म्हणला होता. हो तिचंही शिक्षण पूर्ण होईल म्हणला. काय म्हणला हर्षवर्धन? काय म्हणला? मुंबईच शिक्षण पूर्ण होईल. म्हणजे हर्षवर्धनच कान भरणार दुसरं कुणी नाही, हीच लक्ष्मी आहे. मला नाही यायचं मुंबईला. तुम्ही जा. नाही जायचं म्हणजे? लक्ष्मी अगं असं काय करतेयस? अगं तू मुंबईला गेलीस तर तुला शिक्षण पूर्ण करता येईल. इथे राहिलीस तर? मी माझा निर्णय कळवलाय. आता तुला जे पाहिजे ते तू कर. तुम्ही मला माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुंबईला घेऊन जाता हे ऐकून भारी वाटलं, पण मी माझी शेती सोडून कुठंच जाऊ नाही शकत. मी माझा निर्णय बदलणार नाहीये. नको येऊस, राहाय तीच. पण मी मात्र जाणार. मी बी तुम्हाला नाही अडवणार. मी जा. तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण कर, मी माझी कर. लक्ष्मी अगं असं काय करतेस? हर्षवर्धन बरोबर तू मुंबईला जा ना, आपलं शिक्षण पूर्ण कर. नाहीतरी इथे असून सुद्धा तुला कोणी शेती करू देणार नाही. मुंबईला जा, शिक्षण पूर्ण कर आणि मग शेती कर ना. हा कोणी कुठेही जाणार नाही. म्हणजे? म्हणजे मी मुंबईला जात नाही. अरे आता तर तू म्हणालास ना तुला मुंबईला जायचंय. त्याच्या मागे कारण होत. काय? मला पप्पांकडून काढून घ्यायचं. मला एका अननोन कॉलरनी कॉल केला होता. त्या कॉलरनी मला असं सांगितलं की तुझ्या घरचीच एक व्यक्ती आहे जी तुला या गावात थांबवण्याचा प्रयत्न करते. मला अंदाज घ्यायचा होता की बाबाच तर मला थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत ना, आणि त्यांनी ज्या जिद्दीने मला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यावरनं मला हाच अंदाज लागतो की लक्ष्मी. ए लक्ष्मी. आले 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 तुम्ही. जितारक काय झालं? काय गए लक्ष्मी? आ लगीन झाल्यावर तुला या गावातच राहायचं होतं ना? हो. मग माझ्या नातवाच्या डोक्यात मुंबईला जायचा कुळका भरला बरं? अहो मी काय बी नाही म्हणले त्यांना. सुनबाई मागच्या टायमाला तुम्ही मुंबईला जायला निघाला होता तेव्हा वेसीवरून परत आणलं होतं तुम्हाला. तरी बी तुम्हाला असं वाटलंच कसं की या टायमाला आम्ही तुम्हाला जाऊन देऊ? मी खरंच सांगते
मला तर काय माहित बी नाही. त्याला काशी मध्येच मुंबईला जायची हुक्की आली बाई. हीच काहीतरी बोलली असणार, त्यामुळेच एवढ्या दिवसांनी त्याच्या डोक्यात हे कुळ पुन्हा आले. हे बघ, तू त्याला हितून घालवायचा किती बी खटाटोप केलास ना, तरी आम्ही त्याला हितून जाऊ देणार नाही. चंबाई, हर्षवर्धनला फूस लावणं बंद करा. हो तारक, शेवटचं सांगते तुला, याच्या पुढे जर त्याच्या डोक्यात मुंबईला जायचं कुळ भरलंस तर मग तू आहेस पण मी आहे. आलं का देणार तारक? अहो मी माझ्या मातीची शपथ घेत, हो तर बाबांची शपथ घेत, पण मी खरंच हो त्यांना काय बी नाही बोलली. जा. तारका, ती बापाची आणि मातीची शपथ घेते म्हणजे तिने काही केलेलं नसणार. पण मग तिने नाही केलं तर हे समज केलं कुणी? मग हे हर्षवर्धनला कुणी सांगितलं? फक्त हर्षवर्धनच सांगू शकत. वय वय, तुम्ही दुकानावर घेऊन या मोबाईल, मग बघूया काय झालंय नेमकं ते. वय वय, हाय, मी येतोय रे आता, लगेच येतोय. हे महेंद्र, जरा पोत गाडीवर टाकून जरा शेतावर चल की. का म्हणजे? आता पेरणी करावी लागेल की, आता वर्षभर खाणार काय? मग तुम्ही काय खायचं ते खा, मला हे जमणार नाही. अरे पर मी एकटा कशी काय घेऊन जाणार आहे पोती शेतात? ते तुमचं तुम्ही बघा, मला आज जमणार नाही, मला लई काम आहे. आता पेरणीपेक्षा जास्त महत्वाची काम शेतकऱ्याच्या आयुष्यात आणखी काय असतात? ते तुम्ही असाल शेतकरी, मी नाही. मी भावी बिझनेसमन आहे. बर बाबा, काय बिझनेस करायचा काय करायचं ते कर, पण आता जरा पोत तर शेतावर घेऊन चल. सांगितलं बाबा नाही जमणार. अरे नाही जमणार म्हणजे? मामांजी ते कामासाठी बाहेर जात आहेत तर जाऊ द्या की. तुम्ही पण ना, एखादा माणूस कामासाठी बाहेर जातो की त्याच्या मागे हात धुवून असे लागतात की त्याचा पिच्चा सोडत नाही. ठीक आहे, तुम्हाला जसं नाचायचंय तसं नाचा, मी बी बघून घेतो काय करायचं. मी माझ्या पोरीला बोलवून घेतो आणि करून घेतो पेरणी. एक हात मारली ना तर माझी पोरगी धावत येईल मला मदत करायला. मग बघा माझं शेत कसं करारून फुलतंय ते. आई, मामांची काय ताईंना सुखाचा संसार करून देतील असं मला वाटत नाही. म्हणजे आता बघा ना, कशासाठी पण त्यांना इकडे बोलवायला लागले. त्यांच्या सासरच्या नाही चालणार आहे का? म्हणजे उद्या ताई पण सगळा बोजा विस्तारा गुंडाळून इकडे येऊन राहतील. तसा काय आम्ही ठेकाच घेतलाय ना सगळ्यांना पोसायचा. अंबर, मी काम आवरते. नाही 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 नाही, आपल्या कामाची आहे ना जमीन, झालं तर मग तुम्ही नका टेन्शन घेऊ, करून टाका फायनल. हा, ऑनलाईन व्यवहार करून टाका. नाही म्हणजे समजा कस इमानदारीत झालं पाहिजे काय. हा, OTP. हा सांगतो, मी मेसेजेस करतो तेव्हा. पप्पा तुम्ही जमिनी घ्या, कारखान्याचं मी बघतो. काय रे, काय झालं? कुठे काय? हर्षवर्धन, आम्ही जरी गावात राहत असलो तरी उडणाऱ्या पक्षाची पिस मोजतो आम्ही. सांग काय झालंय? काय काही नाही, मग सकाळी अचानक मुंबईला जाणार काय म्हणला, आता हे सगळं बोलतोय. कोणी काही बोललंय का तुला? हो. कोणी काय सांगितलं?
काल रात्री मला एक अननोन कॉलरनी फोन केला होता आणि मला सांगितलं की तुझ्या वडिलांना नकोय, तू या गावातून बाहेर जाऊ आणि त्यांच्यामुळे तू इथे अडकलास. आम्ही आम्ही असं कशाला करू? आम्हाला काय तुझ्या स्वप्नांची किंमत नाही होय. अरे आम्हाला बी वाटतंय खूप मोठा व्हावा, आमच्या घोरपड्यांचं नाव समजा जगामध्ये रोशन करावं, तुझं खूप कौतुक व्हावं. आम्ही कशाला करू असं? त्यासाठी मला फॉरेनला जावं लागेल आणि तुमची वागणूक बघून असं वाटत नाही तुम्हाला हवंय की मी बाहेर जाऊ. कोण आहे ज्याने हर्षवर्धनला समज सांगितलंय? काय केलं मी? काय केलं वर तोंड करून आता आम्हाला विचार. आता काय माती खाल्ली आहे ना? हर्षवर्धनचे कान ह्यानेच भरले तारका. मी तो काय बोलताय तुम्ही? कशाबद्दल बोलताय? मी खरं सांगतो मी काय केलं नाही. हर्षवर्धनला फोन करून काय बोलला तू? मी काय संबंध? मी कोणाला बी फोन करून काय बी बोलला नाही. हवं तर माझा मोबाईल चेक करायला घ्या. तारका शपथ सांगतो मी काय केलं नाही. तारका दुसऱ्याच्या फोनवरून हर्षवर्धनला आपला समजा प्लॅन सांगितलाय नाही. काल माझ्यासमोर डिंग्या मारत होता मी सांगतो म्हणून. एवढा समजावला तुला तरी मी जाऊन त्याला समजा सांगितलं. कोण बोललो तुम्हाला? मी फोन केला म्हणून. हर्षवर्धन बोललाय मला. माती खायची तुम्ही आणि तारका पासून लपवण्यासाठी बळीचा बकरा करायचा मला. ये असं समज करायचं आणि वर आम्हालाच बोलतोय. आजवर काय कमी केलं रे आम्ही? जे पाहिजे ते दिलं, जबाबदारीचं काम बी दिलं, पण तूच जाऊन शेण खातो काय करणार आम्ही? काल एवढं समजावलं तरी मी हर्षवर्धन पुढे जाऊन माती खाल्लीच. हो तारका मी म्हणलो होतो, पण मी कुणाला बी फोन करून काय मी सांगितलं नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा? कालच माझ्यामुळं तू शब्द हर्षवर्धनला सांगतो म्हणला होतास का? नाही दारू डोसून बोलला असेल. आता कसं लक्षात राहील त्याच्या? तारका हर्षवर्धनच्या मनातलं शब्द काढून टाकायला पाहिजे. त्याच्या मनातली माझी अडी कशी काय काढून टाकणार आपण? एक मार्ग आहे, हे काम मी करू शकतो. लगेच करून टाका, आमचा विश्वास आहे. सुभान काय बी कर, पण हर्षवर्धनच्या मनातली हैबत बद्दलची आडी कायमची जायला पाहिजे. तारका काम झालंच म्हणून समजा. येऊ का? मला सगळं कळलंय. काय? मला अननोन नंबर वरून कॉल करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा भाऊ होता. तू जे काय करतोय ना खूप चुकीचं आहे आणि लवकरच त्याला त्याची अट्टल घडेल. नाही, तुमचा खरंच काहीतरी गैरसमज झाला. ज्या भावाची बाजू काय घेते त्यांनीच मला फोन करून सांगितलं की मला गावाबाहेर न जाण्यामागे माझ्या वडिलांचा हात आहे. माझं ऐका, खरंच तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज? तू वेडी आहेस का? तुला कळत नाही मी काय बोलतोय. मी स्वतः त्याला त्याच्या तोंडून बोलताना ऐकलंय आणि जेव्हा मी त्याला जाब विचारला पळून गेला. त्याला म्हणजे असंच सोडणार नाही ना. ऐका, तुमचा खरंच काहीतरी. अप्पा बस.
तुझ्यामुळे आणि तुझ्या भावामुळे मी माझ्या वडिलांवर संशय घेतला. तुझ्यामुळे आणि तुझ्या भावामुळेच हे सगळं होत आहे.